नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मुक्ता कदम आता एक बातमी समोर येते आहे ती बातमी अशी आहे की अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत येते विधानसभेची निवडणूक लढवावी असं अजित पवार यांच्या अत्यंत जवळच्या सहकार्याला वाटतं तो कोण सहकारी आहे म्हणून बातमी पाहायला घेतली तर लक्षात आलं की अजित पवार यांचे जवळचे सहकारी असलेले अमोल मिटकरी यांना असं वाटतं की अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी ही विधानसभेची निवडणूक सोबत लढवावी अमोल मिटकरी यांना असं का वाटतं तर ते म्हणाले की अजित पवार हे खऱ्या अर्थाने शिव फुले आंबेडकर विचारांचे आहेत ते आमच्या प्रत्येक सभेमध्ये आम्ही शिवफुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा गौरव करतो आमचा पक्ष पुरोगामी आहे या अर्थाने त्यांना म्हणायचं होतं आणि म्हणून ते म्हणतात की प्रकाश आंबेडकर हे तर नॅचरली आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे काय म्हणूया एक परंपरेनेच संवैधानिक मूल्य आंबेडकरी विचार पुरोगामी विचार हा आलेला आहे आणि त्यामुळे या दोघांची युती होणं हे चांगलं असेल याचा फायदा महाराष्ट्राला होईल असं मिटकरी यांना वाटतं आता माझं काय म्हणणं आहे तर अजित पवार यांच्या बाबतीत ही गोष्ट एक खरी आहे की त्यांनी कधीही प्रचार करत असताना हिंदू मुसलमान असं केलं नाही हिंदू धर्म खत्रेमे आहे असं ते कधी म्हणलेले नाही आहे किंवा मी हिंदू धर्माचा गबर आहे असंही कधी म्हणलेलं नाही आहे असा कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच मुळात पुरोगामी बाजूचा काँग्रेसच्या बाजूचा आंबेडकरांच्या विचारांच्या बाजूचा पक्ष आहे म्हणूनच आपण ओळखत आलेलो आहे तो पक्ष फोडून ते तिकडे गेले मागास विचारांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या कट्टर विचारांच्या भाजपसोबत ते गेले त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्यावर नाराज होता बरं भाजपमधल्या लोकांना तरी ते आवडलं तर का तर तसं काही दिसलं नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्यानंतर शिवसेनेतलेच लोक शिंदे गटातले लोक कितीतरी म्हणायला लागले की अजित पवार आम्हाला नकोसे वाटतात त्यांच्या पक्षांच्या लोकांच्या शेजारी बसलं तर आम्हाला उलटी होते असे शब्द त्यांनी वापरले भाजपमधलेही अनेक पदाधिकारी हे म्हणताना दिसले की अजित पवारांना सोबत घेऊ नका आम्ही कधीही त्यांचा प्रचार करणार नाही भाजपचं जे काही आर एस एस आहे आर एस एसच्या मुखपत्रामध्ये त्यांच्या पेपरमध्ये अनेकदा हे लेख लिहून आले की अजित पवारांना सोबत घेणं हे चुकीचं होतं म्हणजे अशा अर्थाने अजित पवार गट तिकडे गेलेला आहे मात्र त्यांना जे काही फेस करावं लागलं त्यांना काही रिस्पेक्ट मिळाला का तिथे नाही नावाला उपमुख्यमंत्री केलं परंतु त्यांना रिस्पेक्टने वागणूक दिली असं महाराष्ट्राला तरी दिसलं नाही असंच वाटत होतं की त्यांना कोणीतरी क पदार्थ आहे बाबा असे लोकसभेमध्ये एक तर त्यांचा एकच उमेदवार निवडून आला त्याच्यामुळे त्यांची कामगिरी ही तिथे चांगली दिसली नाही आता अजित पवारांची गोची अशी झाली आहे की भाजपले आपलं म्हणत नाही आणि राष्ट्रवादी करत परत म्हणजे काकांकडे परत जाऊ शकत नाही कारण की त्यांची मनं दुखवली तुम्ही त्यांच्या विरोधात काही ना काही बोलत राहिले सतत त्यांचं वय काढत राहिले आता त्यांनी घरी बसावं असं म्हणत राहिले मात्र शरद पवार घरी बसले नाही आणि त्यांनी चांगल्याच लोकसभेला इंगा दाखवला ते महाराष्ट्रभर फिरले आणि अजूनही फिरत आहेत मला तर असं वाटतं अजित पवारांपेक्षा शरद पवारच जास्त फिरत असतात तर हे सगळं आहे म्हणजे आता अजित पवार हे खऱ्या अर्थाने शिव फुले आंबेडकर विचारांचे आहेत का तर हे मला माहिती नाही एक मी सांगू शकते की ते हिंदू मुसलमान करत नाही ते हिंदुत्ववादी नाही आहेत मात्र पुरोगामी विचार पुरोगामी असणं म्हणजे नेमकं काय का शाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढं नेणं म्हणजे कोणत्या वर्गाचा विचार करणं हे त्यांना कळलेलं आहे का तर मला डाऊट आहे कारण की मला तसं कधीही दिसलं नाही त्यांच्या बोलण्यामधनं की त्यांना खरोखर वंचित घटकांची काळजी आहे हा ते एकंदर महाराष्ट्राविषयी बोलत असतात बोलताना ते फार मोकळेपणाने बोलतात अनेकदा त्यांनी हेही व्यक्त केलेलं आहे की मी नव्हतं फोडून बाहेर यायला पाहिजे मी बायकोच्या विरोधात भेणीला नव्हतं उभं करायला पाहिजे मात्र हे सगळं जरी असलं तरी ते खरोखरी या विचारांचे आहेत का हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही आहे दुसरं म्हणजे प्रकाश आंबेडकर तर डाऊटच नाही प्रकाश आंबेडकर तर हे खरोखर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे शिक्षण त्यांचं खूप चांगलं झालेलं आहे खासदार राहिलेले आहेत आणि आज त्यांची वंचित बहुजन आघाडी म्हणून एक चांगला पक्ष आहे तर पक्षाची बांधणी करत आहेत हे सगळं करत असताना लोकसभेला तर ते वेगळं लढले एकही त्यांची जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आली नाही विधानसभेला पण ते वेगळं लढत आहेत त्यांच्या पक्षाचं एक सांगायचं झालं तर ते सगळ्या जातीतल्या उमेदवारांना उमेदवारी देत असतात प्रत्येक म्हणजे महार लोहार कुंभार मुसलमान या सगळ्या जातीला प्रतिनिधित्व मिळतं त्यांच्या पक्षामध्ये त्यामुळे आपण म्हणू शकतो की ते खऱ्या अर्थाने पुरोगामी आहेत मात्र आज जर महाराष्ट्राची गरज पाहिली तर मला असं वाटतं की महाराष्ट्र हा दोन याच्यामध्येच विभागलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला एक तर भाजपसोबतचे लोक हवं आहे किंवा मग भाजपच्या विरोधातले लोक हवं आहे हवे आहेत कारण की भाजपने या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये काय सगळी वाट लावलेली होती त्यामुळे मला असं वाटत नाही की जर का यांची तिसरी आघाडी चौथी आघाडी तर काय खूप आघाड्या तयार होत आहेत झाली तर लोकं किती प्राधान्य देतील किती तुमच्या सोबत जातील याच्यातही शंका आहे मला असं वाटतं की त्यांचा निर्णय दोन वर्षापूर्वी तेव्हा चुकला होता जेव्हा ते पक्ष सोडून गेले आणि आता त्यांची फार इच्छा असेल की आता करेक्ट करूया कुठल्या तरी मार्गाने मात्र करेक्ट करण्याचे मार्ग तर आता दिसत नाही आणि मला खरंच वाटतं की या विधानसभेच्या निवडणूक केल्या तरी त्यांना फारसं काही हाती लागेल असं दिसत नाही आहे कारण की लोकांची मनं इथं नाराज झालेली आहे मे बी पुढच्या पाच वर्षामध्ये हे खरे विचार शाहू फुले आंबेडकरांचे ते कसे पुढे नेतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो तेव्हा ते, ते काय बोलतात कसं बोलतात तेव्हाच आम्हाला कळेल की ते खरोखर त्या विचारांचे आहेत का शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तेव्हा त्यांनी ते सरकारला धाऱ्यावर धरायला पाहिजे होतं सरकारमधून सरकारचा राजीनामा द्यायला पाहिजे होता कसं काय पुतळा पडू शकतो अरे असे लोक होऊन गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये चांगल्या सुसंस्कृत राजकारणाची आपल्याला परंपरा आहे एखादी इतकी मोठी चुकीची गोष्ट होत असताना सरकारमधले लोक ज्यांना हे पटलं नाही तर सरकार सोडून जायचे राजीनामा द्यायची की ना नाही मी नाही राहणार तुमच्यासोबत याला म्हणतात खरोखर विचारांचं पायी कसणं त्या विचारावर चालणं चुकीचं होत असेल तर ता त्याला चूक म्हणणं मात्र इथे अजित पवार हे कुठल्या तरी गोष्टींपासून बचाव करण्यासाठी म्हणून ते भाजपसोबत गेले ते इतकं खोटं बोलत असणाऱ्या मोदी यांचं त्यांनी अर्थात ते फार मोदी यांचं नाव घेत नाही परंतु मध्ये मध्ये कधीतरी त्यांनी घेतलेले आहेत आणि अर्थातच लोकसभेला त्यांनी मोदी यांना पंतप्रधान व्हावं वा असं त्यांना वाटत होतं तिथे त्यांनी कौतुक केलेलं आहे तर हे सगळं जे काही आम्ही बघतो आम्हाला नाही वाटत मिटकरी साहेब आम्हाला नाही वाटत की या सगळ्या गोष्टींवरनं त्यांच्यामध्ये फुले शाहू आंबेडकर यांचे विचार झळकत नाही आणि त्यांना खरोखर हे सिद्ध करायचं असेल की मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा पाईक आहे परवाच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराव यांच्या अंगावर यांच्या घरी ते भाजपचे लोक गेले त्यांच्यावर दमदाटी केली त्यांना माफी मागायला लावली याच्याविषयी अजित पवार यांनी काहीही बोललेले नाही आहे त्या मृणालिनी आहेर मॅडम ज्यांना कराड काय म्हणूया ते रायत शिक्षण संस्थेमधनं त्यांना कितीतरी त्रास दिला गेला शिवाजी कोण होता या पुस्तकाचं नाव घेतलं म्हणून त्यांना माफी मागायला लावली त्याच्याविषयी त्यांनी भूमिका प्रकट केली असती तर आम्हाला खरोखर वाटलं असतं की यांना काळजी आहे ते खरोखर पुरोगामी विचारांचे आहेत मात्र आता तरी आम्हाला तसं दिसत नाही बघूया येत्या काही काळामध्ये जर आम्हाला ते कळलं तर मी स्वतः सांगेन की अजित पवार हे पुरोगामी विचारांचं आहे असं मला वाटतं तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं आले पाहिजे का अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच